नमस्कार मित्रांनो, मी ग्रंथपाल सागर अंकुशराव भोटे। माझ्या ग्रंथ सागर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जागतिक दर्जाचे मानवतावादी साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जागतिक स्तरावरील साहित्यिक होते। त्यांच्या 101व्या जन्मदिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव भाऊ तर आईचे नाव वालूबाई होते। घरात प्रचंड गरिबी दारिद्र्य हाच त्यांचा सकाळी सोपती होता। अण्णाभाऊंना वाटायचे आपण खूप शिकावे म्हणून ते शाळेत गेले। गुरुजींनी त्यांना वर्गात बसू दिले नाही। एक दिवस ते वर्गाबाहेर बसूनच आज गुरुजी काय शिकवतात हे बाहेर बसून ऐकत होते। दुसऱ्या दिवशी धाडस करून ते वर्गात गेले। गुरुजींनी त्यांना दांडक्याने मारले। शिक्षण घेण्याच्या आशेने शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंना मार खाऊनच घरी यावे लागले। ते फक्त 1.5 दिवस शिकले पण पुढे जाऊन त्यांनी अक्षर ओळख करून घेतली आणि त्यांच्या प्रतिभेची गाडी सुसाट सुटली। गुणवत्ता आणि प्रतिभा ही कुणाची मक्तेदारी नाही हे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना त्यांनी जगाला दाखवून दिले। ज्यांच्या वाट्याला फक्त 1.5 दिवसाची शाळा आली त्याच साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य क्षेत्रात जागतिक स्तरावर स्थान मिळवले। त्यांची साहित्य संपदा जगातील सुमारे 22 भाषेमध्ये अनुवाद झालेले आहे। वयाच्या 10व्या वर्षी अण्णाभाऊ साठे यांनी यांच्या परिवाराला वाटेगाववरून मुंबईला जाण्यासाठी तिकिटाला पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे वाटेगाव ते मुंबई असा 400 किलोमीटरचा प्रवास अण्णाभाऊंनी त्यांच्या परिवारासह सुमारे 2 महिने केला। उदरनिर्वाहासाठी कोळसे वेचायचे, झाडू मारायचा, ओझे उचलायचे असे करत करत त्यांनी मुंबई गाठले। ज्या अण्णाभाऊंना वयाच्या 10व्या वर्षी मुंबईला जाण्यासाठी तिकिटाला पैसे मिळाले नाहीत त्याच अण्णाभाऊ साठे यांना रशियन सरकारने विमानाने बोलावून रशियामध्ये त्यांचा मोठा सन्मान केला। अण्णाभाऊ साठे म्हणजे रशियन जनतेच्या गळ्यातील ताईत होते। त्यांची साहित्य संपदा रशियन भाषेमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे। त्यांची चित्रा सुलतान या कादंबऱ्या रशियामध्ये घरोघरी वाचल्या जातात, तर त्यांनी लिहिलेला ग्राउंडचा पोवाडा रशियातील घराघरात गावागावात आणि शाळा महाविद्यालयात गायला जातो, इतका तो प्रेरणादायी आणि लोकप्रिय पोवाडा आहे। साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी 15 पोवाडे, 1 नाटक, 10 लोकनाट्य, 1 प्रवासवर्णन, 23 कथा आणि सुमारे 40 कादंबऱ्या लिहिल्या आहेत। इतका प्रतिभासंपन्न आणि बहुविध साहित्यिक मराठी भाषेत दुसरा झाला नाही। पाचचे विद्यापंडित शरद पाटील म्हणतात, अण्णाभाऊंच्या कादंबरीची तुलना करणारी भारतीय भाषेत दुसरी कादंबरी नाही। अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीची तुलना रशियन कादंबरीकार दोस्तोएव्स्की यांच्याशीच होऊ शकते। यावरून स्पष्ट होते की अण्णाभाऊ साठे हे केवळ मराठी भाषा महाराष्ट्र आणि भारत या चौकटीमध्येच मावणारे व्यक्तिमत्व नसून ते जागतिक स्तरावरचे साहित्यिक ठरतात। अण्णाभाऊ साठे यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली। कष्टकरी कामकरी शेतकरी वर्गाच्या हक्क अधिकारासाठी ते लढले। मुंबईसह मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आपल्या वाणीने लेखणीने शाहीर अमर शेख शाहीर गावांकर यांच्यासोबत ढवळून काढला। माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली ही त्यांची पक्कड खूप गाजली। त्यांची ही पक्कड मराठी भाषेचे वैभव आहे। अत्यंत निस्वार्थ भावनेने त्यांनी सर्वसामान्य वंचित वर्गाच्या हक्कासाठी लढा दिला। बालपणापासूनच त्यांच्या वाट्याला अत्यंत हलाकीचे जीवन आले। पोटासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला पण ते मागे हटले नाहीत। संकटाला संधी समजून त्यांनी लढाऊ वृत्तीने त्यावरती मात केली। अण्णाभाऊ साठे संकटात खचून जाणारे व्यक्तिमत्व नव्हते, तर संकटाच्या थडीवर पाय देऊन यशाची शिखरे गाठणारे अण्णाभाऊ साठे होते। गोरगरिबांचे दारिद्र्य नष्ट व्हावे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला। अण्णाभाऊ मानत दारिद्र्य हे फार क्रूर असते आणि ते नष्ट झालेच पाहिजे यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला। त्यांनी पंजाब दिल्लीचा दंगा बंगालची हाक या कलाकृतीच्या माध्यमातून शांततेचे आवाहन केले। अण्णाभाऊ साठे मानत शांतता ही पवित्र बाब आहे,
दंगल करून आपला प्रश्न सुटणार नाही तर शांततेच्या मार्गानेच आपले प्रश्न सुटतील अशी त्यांची भूमिका होती. गोरगरिबांना न्याय मिळावा ही त्यांची प्रामाणिक भूमिका होती. अण्णाभाऊ साठे हे महान प्रतिभावंत साहित्यिक होते, परंतु साहित्याचा उपयोग त्यांनी समाज परिवर्तनासाठी केला. एखादा प्रसंग उभा करण्यात त्यांचा हातखंडा होता. अचूक वर्णन करून एखादी व्यक्ती किंवा घटना यांचे चित्रण करण्यातच त्यांचा हातखंडा होता. प्राचीन काळामध्ये जनमानसाच्या मराठी भाषेला गाथा सप्तशती, मध्ययुगीन काळात चक्रधरांचे लीळाचरित्र, संत ज्ञानदेवांची गाथा, संत तुकारामांचे अभंग, आधुनिक काळात महात्मा फुले यांचे साहित्य आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य कवेत घेत इंग्रजळलेल्या काळात जनमानसाची मराठी साहित्यात आणली. आजचे आधुनिक साहित्यिक म्हणजे अण्णाभाऊ साठे हे आहेत. अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव तुकाराम भाऊ साठे असे आहे. अण्णाभाऊ साठे हे आधुनिक महाराष्ट्राचे तुकाराम आहेत. त्यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, दारिद्र्य, विषमता यावरती कडाडून हल्ला केला. आज देखील आपल्या समाजामध्ये पृथ्वीची निर्मिती ईश्वराने, ईश्वर देवाने केलेली आहे. जगाचा अभियंता ईश्वरच आहे. हे सर्व जग सजीव सृष्टी ईश्वर चालवतो आहे अशी अंधश्रद्धा आहे. परंतु अण्णाभाऊ साठे म्हणतात, पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर तरलेली नसून ती कष्टकरी श्रमकरी शेतकरी वर्गाच्या तळहातावर तरलेली आहे. श्रमकरी आणि श्रम जर केले नाही तर धनदांडगे फक्त नोटा खाणार नाहीत. श्रमकरी यांचा कैवार घेऊन अण्णाभाऊ साठे त्याविरुद्ध सातत्याने लढत राहिले. हे जग बदलायचे असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने आपल्याला जावे लागेल. हे सांगताना अण्णाभाऊ साठे म्हणतात, हे जग बदल घालून घावो, मज सांगून गेले भीमराव. अण्णाभाऊ साठे आपल्या शिष्टमंडळासह जेव्हा रशियामध्ये पोहोचले तेव्हा येथील शासनातील अधिकाऱ्यांनी त्यांना विचारले, तुम्हाला काय पाहायला आवडेल? तेव्हा त्यांच्या शिष्टमंडळातील डॉक्टर म्हणाले, आम्हाला या ठिकाणची वैद्यकीय सेवा पाहायची आहे. लोकप्रतिनिधी म्हणाले, या ठिकाणी शासन व्यवस्था कशी चालते ते पाहायचे आहे. वकील मंडळी म्हणाली, या ठिकाणची न्यायव्यवस्था पाहायची आहे. संगीत क्षेत्रातील सहकारी म्हणाले, या ठिकाणची कला, नाट्य, संगीत पाहायचे आहे. पण अण्णाभाऊ साठे म्हणाले, या ठिकाणचा मला फुटपाथ दाखवा आणि फुटपाथवर गोरगरीब कसे जगतात ते मला पाहायचे आहे. रशियामध्ये जरी गेले तरी उपेक्षित, वंचित गरिबांची नाळ कधी त्यांनी तोडली नाही. अण्णाभाऊ साठे संवेदनशील मनाचे होते. अण्णाभाऊ साठे रशियात जाण्यापूर्वीच त्यांची कीर्ती रशियात पोचलेली होती. ती त्यांच्या साहित्यामुळे. तेथे त्यांना छत्रपती शिवाजी राजांवर अभ्यास करणारे प्राध्यापक चलिशिव भेटले. कॉम्रेड पीए बार निको भेटले. रशियन लोकांना मराठी भाषा शिकवणाऱ्या प्राध्यापिका ततियाना काते निना भेटल्या. बाकू या ठिकाणी हमीद साहेब भेटले. हमीद साहेब अण्णाभाऊंना पहिल्यावर म्हणतात शाहिरी अजीज. रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी ताशवंत, मॉस्को, स्टालिन ग्रँड, बाकू, अझरबैजान इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या आहेत. अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार झाला आहे. मॉस्को येथील सत्काराला उत्तर देताना अण्णाभाऊ म्हणाले, छत्रपती शिवाजी राजांच्या मराठी मुलखातून मी या ठिकाणी आलेलो आहे. मॉस्कोमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा, शिवाजी राजांचा जय जयकार करणारे अण्णाभाऊ साठे होते. फकीरा कादंबरीतील फकीर म्हणतो, ही तलवार शिवाजी राजांनी माझ्या पूर्वजांना दिलेली तलवार आहे. गणपतीला वंदन करणारा गण बदलून छत्रपती शिवाजी राजांना वंदन करणारा गण अण्णाभाऊंनी आणला. ते म्हणतात, प्रथम माय भूमच्या चरणा, छत्रपती शिवबा चरणा, स्मरणी गातो कवना. छत्रपती शिवाजीराजे वरती अण्णांचा, अण्णाभाऊ साठेंचा नितांत श्रद्धा होती. सर्वसामान्य रयतेचा वाली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे अण्णाभाऊ साठे यांचे प्रेरणास्थान होते. आपल्या देशातील सर्वसामान्य जनतेला शिक्षण मिळावे, उत्तम आरोग्य मिळावे, दारिद्र्यातून मुक्तता व्हावी, सर्वांगीण विकासासाठी शांतता मिळावी ही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची मनोकामना इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आजन्म संघर्ष केला. अण्णाभाऊ साठे हे जनमानसाचे कैवारे होते. स्वतः दुःख बदलून इथल्या कष्टकरी श्रमकरी वंचितांना आनंद मिळावा यासाठी संघर्ष करणारा महायोद्धा म्हणजे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आहेत. शाळांना शिकवणाऱ्या या महान साहित्यिकाने
मराठी भाषेचा कैवार घेतला, मराठी भाषेला साहित्यात आणले, ज्या भाषेतील कलाकृती अनुवादित होते ती भाषा वृद्धिगंत होते। म्हणून अशा आजच्या या जन्मदिनी, आजच्या या जयंतीदिनी जागतिक दर्जाचे मानवतावादी साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जन्मदिनानिमित्त, जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय भारत। धन्यवाद।